नमस्कार, मी सोनाली सुरेश फराट, माझी शाळा सोयसोच्या सुधागड एज्युकेशन सोसायटी, चिंदण, पनवेल, रायगड. मी या शाळेमध्ये 2011 आणि 2012 या वर्षी 10वी इयत्ता पास झाले. मी इयत्ता 9वीमध्ये असताना आमच्या शाळेमध्ये IDF इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशन ही संस्था स्थापन झाली. मी माझ्या या 9वीच्या अभ्यासातील ज्या काही त्रुटी आहेत त्या संस्थेमुळे त्यांना नाहीशा करू शकलो. या संस्थेने आमच्या शाळेसाठी खूप काही मदत केली. आमच्या शाळेला वीज पुरवठा, पाणी पुरवठा आणि टॉयलेटची व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यामुळे आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा झाला. टिळक बालगुरुकुल वर्ग यामुळे माझ्याचप्रमाणे माझ्या वर्गाला आणि माझ्या नंतरच्या सर्व वर्गांना खूप फायदा झाला. त्याच्याबद्दल मी या IDFची आभारी आहे. धन्यवाद. त्यांचे सहकारी, माझे सहकारी, सर्व गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस हा आपल्या शाळेतील महत्वाचा दिवस आहे. कारण गेल्या, आता तुम्हाला कल्पना आहे की या परिसरात गेल्या 60 वर्ष आम्ही काम करत आहोतो. आमच्याकडून जी काही मदत करता येणं शक्य होतं ते आम्ही करत होतो. पण तुमचे जे 3 महत्वाचे प्रश्न होते त्यातला एक होता, तुमच्याकडे वीज नव्हती, त्याच्यामुळे वर्गात बसल्यानंतर जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा होता त्याच्यामध्ये खूप अडचणी येत होत्या. वर्गात बसल्यानंतर घामाघुमाला येत होतो. दुसरं, आपल्याकडे पिण्याचे पाण्याची आम्ही सोय करून दिली होती, पण आपल्या उन्हाळ्यामध्ये या भागातलं जे पाणी आहे ते खूप खाली जातं, खोल जातं, आणि म्हणून आपल्याला त्याच्यातही अडचण होती. आणि तिसरा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याकडे खरं नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनीसाठी कॉलेज ब्लॉक असायला पाहिजे, तेही आपल्याकडे नव्हते. आमच्या तर शक्ती मर्यादित होती हे आम्हाला कल्पना होती, पण हे काम समाजाचं आहे, सगळ्यांचं आहे, एकत्रित करायचं आहे. आणि म्हणून आमचे सर्वात जुने सहकारी डॉक्टर पिले यांच्यावर आम्ही गेले कित्येक वर्ष काम करतो, त्यांना आम्ही सहज म्हटलं की या भागामध्ये आपल्याला काही करता येईल का, तर त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी एक गुरुकुल वर्ग सुरू करा, त्याची जबाबदारी आम्ही घेऊ.